जिया खान आत्महत्या प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता कमी असल्याचं व्यक्त केलं जात आहे जियाच्या आईनं आणखी काही मुद्दे मांडण्यासाठी वेळ मागितलेला आहे त्यामुळे खटल्याची सुनावणी सध्या दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे अपेक्षा किंवा अंदाज असा होता की जिया खान आत्महत्या प्रकरणाचा निकाल आजच अपेक्षित आहे पण जियाच्या आईनं आणखी काही मुद्द्यांसाठी कोर्टाकडनं वेळ मागितलाय हे बघा या मॅटरमध्ये असं झालं होतं की सुरुवातीपासून जे आरोपी आहे सूरज पंचोली यांनी वारंवार अर्ज केले होते की हे लवकर चालवा मॅटर डे टू डे चालवा हायकोर्टात त्यांनी याचिका पण दाखल केली होती की मॅटर लवकर चालवा आता कुठल्या कारणाने हे मॅटर डिले झाले हे सगळं रेकॉर्डला आहे आणि आज जजमेंटमध्ये पण अपेक्षित आहे की हे सगळं दिसेल पण आरोपींनी आजपर्यंत एकदा पण ऍडजस्टमेंट नाही घेतलेली तो प्रत्येक तारखेला हजर आहे प्रत्येक तारखेला त्यांनी रिक्वेस्ट केलं कोर्टाला की तुम्ही हे मॅटर लवकर चालवा आता बघू आज निकाल काय होतो त्याच्यावर आणि याविषयीची माहिती देण्यासाठी अमय राणे सध्या आपल्या सोबत आहेत अमेय कोर्टात नेमकं घडलंय काय आणि या प्रकरणाची सुनावणी किंवा प्रकरणाचा निकाल पुढे जाण्याची शक्यता कितपत आहे आज सकाळी अकरा वाजता या प्रकरणाचा निकाल येणं अपेक्षित होतं आणि अपेक्षेनुसार अपेक्षे सूरज पांचोली हा आपली आई जरीना वाहब यांच्यासह कोर्टात हजर देखील झाला कोर्टाची कारवाई सुरू झाली परंतु अनपेक्षितरित्या सीबीआय किंवा जे तक्रारदार आहेत राबिया खान यांच्याकडनं कुणीही वकील किंवा प्रतिनिधी कोर्टात उपस्थित नव्हता त्यामुळे एकंदरीत सुनावणीबद्दल साशंकता होती त्यानंतर जेव्हा प्रशांत पाटील जे सूरज पांचोली यांचे वकील आहेत ते जेव्हा हा खटला पुकारला गेला तेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना न्यायालयाकडनं स्पष्ट करण्यात आलं की तक्रारदार या त्यानं राबिया खान यांनी काल कोर्टाकडे विनंती करत या प्रकरणी आपल्याला आणखी काही मुद्दे आणि सबमिशन कोर्टाला आहे हा निकाल देण्यापूर्वी अशी परवानगी मागितली आहे आणि कोर्टानं ती परवानगी स्वीकारली आहे याची माहिती आ, समोर असलेल्या आरोपीच्या वकिलांना नव्हती ह्याची त्यांनी माहिती दिली आणि अशा प्रकारे खटला निकालासाठी राखून ठेवलेला असताना सुनावणी पूर्ण झालेली असताना अशा प्रकारे एखादं नवीन ऍप्लिकेशन तक्रारदाराच्या वतीनं येणं हे योग्य नाहीये हे कायदेशीर प्रक्रियेला अनुसरत नाहीये त्यामुळे त्यांच्या वतीनं याला विरोध केला गेला परंतु न्यायालयानं म्हणजे जस्टिस ए एस एस सय्यद जे सीबीआय कोर्टाचे वकील आहेत त्यांनी या प्रकरणाची सुनावणी तुर्तास आधी बारा वाजेपर्यंत तहकूब केली परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ही प्रकरणाची सुनावणी तुर्तास तहकूब केलेली आहे साडेबारा वाजता जेव्हा कोर्ट हे प्रकरण पुन्हा एकदा सुनावणीसाठी घेईल तेव्हा या प्रकरणात पुढची आता काय दिशा आहे ते हे, हे पाहणं उत्सुकतेचे परंतु ज्या प्रकारे कोर्टाने इंडिकेशन किंवा संकेत दिलेले आहेत की राबिया खान यांना त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडण्याची संधी द्यायला हवी कायदेशीर दृष्ट्या ते सुद्धा योग्य आहे त्यामुळे आता या प्रकरणाची पुढची तारीख काय पडते हे साडेबारा वाजता स्पष्ट होण्याची जास्त शक्यता आहे ज्ञानदा तुर्तास तरी निकाल लागणार नाही याची शक्यता जास्त आहे कोर्टात काय घडते याची माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट